आता सगळीकडे छान स्वीटकॉर्न मिळायला सुरुवात झालेली आहे आणि या स्वीटकॉर्न पासून आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप स्वीटकॉर्न घेतलेले आहे। हे मी आता पूर्ण वाटून घेतलेले आहेत। वाटताना फक्त मी 2 चमचे पाणी वापरलेलं आहे आणि आता हे एका वाटलेले मिश्रण सगळे एका बाउल मध्ये काढून घेते। त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे 1 कप रवा, त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे, 1 चमचा बेसन, 1/2 कप दही आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचंय। हे मिक्स करताना कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये, आपण दह्यामध्येच आधी पूर्ण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं बॅटर तयार झालेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये 1/2 कप पाणी घालायचंय। आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं बॅटर तयार होतं। आता हे आपण झाकून ठेवायचंय आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे तेवढ्या वेळात आपला हा रवा फुलून येतो। 10 मिनिटांनंतर त्यामध्ये मी 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेले गाजर, 2 चमचे हिरवे मटार घातलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे स्वीटकॉर्न घातलेले आहेत। इथे हे मटार मी फ्रोझन वापरलेले आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं घातलेला आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1/2 चमचा तिखट घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एकदा पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय। इथे मिरची आणि तिखट दोन्हीचा वापर केला आहे, तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता। हे आता छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी पुन्हा 1/2 कप पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर आता हे चांगलं आपल्याला बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण थोडस हलकं होतं। इथे कुठेही मी इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही। आता एक तवा गरम केलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे बॅटर आपल्याला तव्यावर सोडायचं आहे। जसं आपण डोसा पसरवतो त्याप्रमाणे मी बॅटर घातलेलं आहे। हे छान पसरवून घ्यायचं आहे आणि हे झाकून ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटांनंतर आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये बघू शकता छान वरून क्रिस्पी झालेला आहे। आता थोडंसं बटर सोडलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। हे बटर थोडंसं सगळीकडे पसरून घेते। अशा रीतीने आपल्याला दोन्ही बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम हे करत असताना लो आणि मिडियम आपल्याला ऍडजस्ट करायची आहे। अशी ही स्वीटकॉर्न रोस्टी तयार आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।